शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील यशिवात दात उत्पन्नाचे प्रमुख राब शिमशोन बामणोलकर यांच्या हस्ते तयार केले आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. सदर अभ्यास मरात मझलतो बात एस्तेर एशेत एलिएझर शिमोन यांच्या प्रकृतीसाठी योजित केला आहे. पिरकी अवोध बाताच्या अगोदर आपण असा वाचतो हा वाक्य, כל ישראל יש להם חלק לעולם הבא שנאמר ועמך כולם צדיקים לעולם ירשו ארץ נסר מטעי מעשה ידי להתפאר. פרקי אבות שאגודר כותלי פן משנה ועשה שאגודר נמדילה פן הפן שוקרורי बामे मधली किन वर्षाच्या अगोदर आपण बोलतो खोल इस्रायल इस्लाम खरे क्रम बा. इथे काय लिहिलं आहे? तो जग येणारा जग ओलामा बा फुडो परमेश्वर देणार आहे तो सदिकीम लोकांना, सगळ्या इस्रायल लोकांना त्याच्यामध्ये त्याचा भाग आहे. तो जग नुसता सदिकीमचा ना आहे, जो तो यहुदी हाय बेनी इस्रायल हाय त्याला त्या जगामध्ये भाग आहे. कारण लिहू नाही व्यामेख कुलाम सद्दिकीम, कारण तुमची जमात सगळे सद्दिकीम आहे, सगळे सात्विक आहेत. म्हणून त्या लोकांना ते मिळेल. इथे जरासा अभ्यास आहे, कारण जर हे माणसांना बरोबर समजणार नाही तर माणसाला वाटेल की खलास कशाला शास्त्र त्या अभ्यास करायचा, कशाला तोरा शिकायचा, कशाला शब्दात पाळायचा, नमाज करायची गरज कशाला, काय गरज आहे? नमाज नाही केली किंवा केली तो अभ्यास केला तोराचा शास्त्राचा किंवा नाही केला, सगळं नियम पाळीन किंवा नाही पाळीन काय फरक आहे? सगळ्या इस्रायल लोकांना त्या जगात भाग आहे, म्हणजे मला पण मिळेल. ह्याचा अर्थ समजायच्या अगोदर असं पवित्र पुस्तकात लिहिलं आहे की एक मोठा सदिक होता, नाव त्यांनी पुस्तक लिहिलं आहे की दुशिया रिम, त्याच्या नातूनी त्याला एक प्रश्न विचारला. नातू एक नात होता, त्यांनी आजोबाला एक चांगला प्रश्न विचारला की तलमूदमध्ये असा लिहिला आहे, तलमूदमध्ये असा लिहिला आहे की येश कोणे ओलामो बेशा हात येश कोणे ओलामो बे खामा शनी. तलमूदमध्ये असा लिहिला आहे की कोणकोण माणसं अशी आहेत ते एका तासात ते लोक विकत घेतात, ते लोकांना मिळते त्यांचा जग, म्हणजे तो येणारा जग एका तासात. एक तास म्हणजे नाही बिद्योग एक्झॅक्टली बरोबर एक तास, ह्याचा अर्थ म्हणजे थोडक्यात कदाचित अर्ध्या तासात पण होऊ शकेल किंवा पाच मिनिटात पण किंवा एक मिनिटात. आणि कोण कोण माणसं आहेत ते किती वर्ष आणि वर्ष प्रयत्न करतात शास्त्राचा अभ्यास करून, विद्वत पाळून, परोपकार करून, आणि नंतर किती वर्षांनी वर्षांनी त्या लोकांना तो 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 जग मिळतं. हा फरक लय मोठा आहे. कोणाला लागतात किती वर्ष? सदिकीम लोक अख्खं आयुष्य ते लोक पश्चाताप करतात, शास्त्राचा अभ्यास करतात, नमाज करतात, परमेश्वराची विचार दिवस आणि रात करतात. लोक त्यांचा हात उचलत नाही, परमेश्वराचा विचार करायचा करतात आणि नंतर ठरवतात की मी हात उचलेन काय, पाय उचलेन काय नाही, पाय फुडं टाकीन का नाही. म्हणजे अख्खं आयुष्य त्यांचं आयुष्य अख्खं पवित्र आहे आणि मग त्या लोकांना तो जग मिळतं. पण कोण कोण थोडक्यात?
एका मिनटात काहीतरी चांगलं काहीतरी करतील आणि त्या लोकांना तो जग मिळते. त्या नातूनी आजोबाला काय विचारलं, असा कसा होऊ शकेल, मला समजत नाही तो बोलला तो नाग. म्हणजे असं होऊ शकल की कोण आपला माणूस कोणतरी किंवा स्त्री अख्खा आयुष्य परजातीसारखा वागल, परजातीसारखा खाईल, परजातीसारखा काम करल, परजातीसारखा झोपल, त्याच्या डोक्यात कुठलं पवित्र विचार नाही, नाही थोडा, नाही नमाज, नाही परोपकार. आणि शेवटी तो काहीतरी चांगला करल आणि त्याला तो जग मिळेल. आणि दुसऱ्या त्यांनी बघायला गेला, दुसऱ्या सद्दिकी दुसरे सात्विक माणसं, ते अख्खं आयुष्य मेहनत करतात आणि नंतर त्या लोकांना तो मिळते, असा कसा होऊ शकेल. त्या आजोबाने त्याला दोन उत्तरं दिली. पहिला उत्तर त्याने तिला दिला, त्याला बोलला बघ पहिला उत्तर शॉर्ट आहे आणि दुसरा उत्तर जरासा लांब आहे, दोन्ही खरं आहेत. तो बोलते पहिला उत्तर असा आहे की जो माणूस अख्ख्या आयुष्य तो जग जगला, खाल्ला पिल्ला झोपला काम केला सगळा तो वागला परजातीसारखा, बिन बराखा, बराखा नाही केली खायच्या अगोदर खाल्ल्यानंतर, खाताना विचार नाही केला मी कशाला खाते, परमेश्वरनी मला अन्न दिलं त्याचा आभार मानला पाहिजे, मी खाते मला ताकद ताकद होईल, मला ताकद ताकद लागतं मला घरासाठी परोपकार करायसाठी, कामाला जायला घरी बायको पोरांसंगत परोपकार करते मी, त्या लोकांना घरी जेवण आणते अन्न आणते, मला ताकद पाहिजे, मला नंतर कामायतून कामायचे कामाचे कामाच्या नंतर संध्याकाळी मी कुठल्या मशिदीत जाईन काहीतरी एक शास्त्राचा एक अर्धा तास एक तास दोन तास काहीतरी शिकीन जाणार असा, नमाज करीन, कोण मदत मागेल मदत करा करू शकीन मी, म्हणून मला ताकद पाहिजे. मला ताकद नाही पाहिजे या जगासाठी, मला शक्ती ताकद पाहिजे त्या जगासाठी, तोरा आणि मिसवोतसाठी. पण हा माणूस त्याच्यासाठी असा नाही वागला, तो परदातीसारखा वागला, अख्खा आयुष्य म्हणजे त्याचं सगळे त्याला सवय लागली आणि एका मिनिटात एका तासात त्याला फरक चेंज व्हायला त्याचा मार्ग बदलायला त्याला किती मुश्किल पडते. तो सद्दिक आहे, तो सात्विक, तो अख्खा आयुष्य करते, तो हळूहळू पुढे चढते, हळूहळू वरती जाते, हळूहळू तो सद्दिक होते, त्याला एवढा मुश्किल नाही पडत. पण जो अख्खा आयुष्य त्याला सवय लागली असा वागायला, चांगल्या मार्गात तो नव्हता आणि त्याला मग नंतर चांगल्या मार्गाला यायला त्याची किती मोठी लढाई आहे त्या वाईट मनासंगत, त्याला किती मुश्किल पडला, म्हणून त्याला मुश्किल पडला आणि त्यांनी लढाई केली वाईट मनासंगत आणि तो जिंकला, म्हणून त्याला मोबदला मिळते तो तो येणारा जग. पण सद्दिकला अख्खा आयुष्य त्यांनी काम केला पण हळूहळू, त्याला काय एवढा डिफिकल्ट नाही पडला, एवढा त्याला कठीण नाही पडला, ती लढाई एवढी कठीण नाही पडली त्याला. त्याला पण ज ओला मापा आहे तो येणार, सद्दिकला पण मिळेल, सात्विकला पण मिळेल. पण ज्या माणसाने अख्खा आयुष्य प्रजातीसारखा वागला किंवा जनावरसारखा राहत होता, नुसता खा पिया आणि मजा करा बस, आणि तो शेवटी त्यांनी त्याचा मार्ग बदलला आणि चांगल्या मार्गाला तो लागला, हे याच्यामध्ये लय मोठेपणा आहे. म्हणून त्याला तो जग देते परमेश्वर. हा पहिला उत्तर. दुसरा उत्तर काय आहे, तो त्याला बोलला बघ, नातूला बोलला दुसरा उत्तर जास्ती मुख्य उत्तर आहे. मला तुला दुसरा उत्तर सांगायसाठी तुला अगोदर एक गोष्ट सांगते.
आणि त्या गोष्टीतून आपण काय उदाहरण शिकू तो उत्तर आहे दुसरा. तो ते एक वेळा एक तांगेवाला होता. नाही शहरामध्ये तांगा चालवतं. पहिले पूर्वी माणसा गावातून दुसऱ्या गावाला पण जायत होते, मोठे लांबचा प्रवास करत होते टांग्यानी. आपला टांगेवाला होता आपला येऊदी आपला बेनिसाहेब. पण त्यांनी त्याला काय पुस्तक वाचता नाहीत, नमाज करता नाहीत, त्याला काय नाही माहीत. तो खाताना बराखा नाही करत, नाही अगोदर नाही नंतर, नमाज नाही करत, परोपकार नाही करत, शॉर्टली बोलू जनावरासारखा राहते. तो एक दिवस त्यांनी प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये त्याला जंगलामध्ये घुसायला लागला. आणि जंगलामध्ये प्रवास करताना त्याला कोणत्या माणसाचा आवाज आला, म्हणजे वाचवा काहीतरी, कोणतरी कुठेतरी अटकला आहे, कोणतरी काय कुठेतरी असा त्याला आवाज आला, म्हणजे असं काय माणूस असं काय मरायला आला आहे. आणि तिथं माहिती रशियाला पोलंडला तिथं थंडीच्या दिवशी बर्फ पडतो जोरात आणि अख्खी जमीन एकदम थंडी पडलेली होती कारण बर्फ होता, जोरात बर्फ पडलेला होता. पण त्या टांग्यावाल्यानी टांगा थांबवला आणि तो कुठून तो आवाज येते त्या माणसाचा जसं काय मरायला आलाय, आह वरडते वाचवा मला. तो त्या टांग्यामधून टांग्याशी खाली उतरला आणि जिथं त्याला आवाज आला त्या आवाजच्या पाठीमागे तो गेला, त्या डायरेक्शननं तो गेला आणि त्याला मिळाला. बघते की एक युदी आहे आपला दुसरा बेन इस्राएल, तो पडलाय खाली आणि तो एकदम थंडा पडलाय. अजून तर तो किती मिनिट तर राहील असं नको हो, तो मरू शकेल. ताबडतोब टांग्यावाल्यानी त्या युदीला उचलला, त्याला उचलला, पहिले त्याचं कपडे बदललं, चांगलं चांगलं कपडे पेनलं त्याला, त्याला काहीतरी काय ब्रँडी काय विस्की त्याला काहीतरी पियाला दिली, म्हणजे त्याचा जरासा आग जरासा गरम होईल, काय आग पेटवली जरासा त्याला आगीजवळ जवळ बसवला आणि त्याला काय काय खेळला की तो माणूस परत जागा होईल आणि जिवंत राहील. शेवटी त्याने त्याला वाचवला आणि त्याला आणला शहरामध्ये, त्याला सोडला, पोचवला त्याच्या गावात. आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ असं बोलतात, तलमुदला लिहिलेला आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे, मी हिब्रू भाषेत बोलते पहिले, कोल अमेकायम नेफेश आहात मी इस्रायल की लोकियम ओलाम मले. जो एक इस्रायल इस्रायल लोकांचा बेने इस्रायल लोकांचा एक माणसाला वाचवल, एकाला वाचवल, असं काय त्याने अख्या जगाला वाचवला. म्हणजे किती मोपडला तो ह्या टांगेवाल्यानी या माणसाला वाचवला. एक देवदूत उत्पन्न झाला. त्याला माहिती आपण मिसवत करतो, चांगला दूत एक देवदूत उत्पन्न होतो त्या मिसवानी. आणि जर असं नको होऊ, जर खासवे खालीला आपण काहीतरी खासवे शलोम आपण काहीतरी पाप केला तर एक वाईट दूत उत्पन्न होतं. तो चांगला होतो जर मिसवा केला तो आपल्यावरून तो परमेश्वराकडे जातो आणि तो बोलतो परमेश्वराला, बघ मला कोणी उत्पन्न केलेलं आहे या माणसाने, त्याला चांगला कर, त्याला मोबाईलला दे, त्याचा आयुष्य चांगला पाहिजे, त्याला त्याच्या नवरा पाहिजे, त्याच्या बायको पोरांना धोका नाही लागला पाहिजे, त्याला त्याला चांगला चांगला पगार दे, त्याला चांगला घर दे, त्याला सलाम दे त्याच्या कुटुंबामध्ये, मित्रांसंगत, शेजारबाजारसंगत, मुलं नातोंडा, त्याला चांगलं हो, त्याला तो जग दे परमेश्वर येणारा जग. जर का स्पेशल माणसांनी पाप केलं असं नको हो, तर एक वाईट दूध उत्पन्न होतं आणि तो बोलतो, तो पण जातो परमेश्वरकडं, तो बोलतो परमेश्वर बघ मला कोणी उत्पन्न केलंय ह्या माणसाने, किती मजाने तिने पाप केला आणि त्याला शिक्षा दे, त्याच्या पैशाला धोका दे, त्या बायको पोरांना, त्याच्या कुटुंबामध्ये भांडगड कर, त्याच्यावर रोग आण, बिमारी कर त्याला, असं काय काय तो बोलतो. आपला परमेश्वर दयाळू आहे, तो ऐकत नाही बहुतेक जेव्हा कोण वाईट बोलायला येईल. जसा बापाला आवडत नाही कोण त्याच्या मुलाच्या विरुद्ध काहीतरी वाईट बोलल, तसं परमेश्वराला पण हे वाईट दूत वाईट दे दूत नाही आवडतं त्याचं जास्त ऐकायला. कधी कधी त्यांचं ऐकायला लागतं तेव्हा माणसावर संकट येतं. पण बहुतेक परमेश्वर कोणचं ऐकतं,
की आपण मिसवा करतो, आपण परोपकार करतो, पण मनामध्ये धरत नाही, कोणाला द्वेष नाही करत, शास्त्राचा अभ्यास करतो, मनाने नमाज करतो, ते फिलिन पेनतो, सगळा पाळतो, ते दूत उत्पन्न होतात चांगलं देवदूत, त्यांचा परमेश्वराला ऐकायला आवडतं. ह्या आपल्या एक टांगेवाल्यानं त्यांनी त्या माणसाला वाचवला, एक चांगला दूत देवदूत उत्पन्न झाला आणि तो गेला परमेश्वराकडे, बोलते परमेश्वर मला पाहिजे, घाबरू नका, काही नुसती गोष्ट आहे हा. त्या ही गोष्ट अशी आहे की तो देवदूत असा बोलला परमेश्वराला, मला पाहिजे की ह्या टांगेवाला, हा टांगेवाला लवकर मरेल, ताबडतोब त्याचा जीव घे लवकर, खा. त्याने मिसवा केला, आता त्यांनी मिसवा केलेला आहे, तो मोठा सद्दीक आहे, आता आता तो सात्विक आहे, आता या मिनिटाला त्याला तो येणारा जग त्याला मिळणार आहे, आता चांगला जग त्याला मिळणार वरती. पण जर हा टांगेवाला खाली राहील या जगात आणि तो परत धनावासारखा राहील, नुसता खाईल पिईल झोपल, काय तोरा नाही शिकणार, नमाज नाही करणार, काय करणार आहे तो जास्ती माणूस, बराखा नाही करणार, शब्दात नाही पळत, काय नाही करत, तो तो चांगला जग तो येणारा आहे, तो हरण हरले जाईल, त्याला गेहनोम मिळेल. तुम्ही त्याची काळजी करते परमेश्वर, आता तो सदिक आहे, त्याला आताच त्याचा जीव घे, तो वरती येईल आणि तो सदिक वरती येईल आणि त्याला तो येणारा जग चांगला गाणे देत दे त्याला. असा बोलला चांगला देवदूत. पण तुम्हाला माहिती आहे आपला वाईट मन आहे, तो पण वरती बात करतो परमेश्वराकडं, बोलते रे गा रे गा थांबा जरासा, तुम्हाला पाहिजे तिचा जीव आता घ्यायला आणि त्याला तिथं तो येणारा जग तिथे तुम्ही तिथे तुम्ही त्याला नेताव सद्दीक सारखा, असा नाही करायचा. तो बिचारा तो जीव तो तो जवान आहे, त्याची बायको पोरं आहेत, हे असा तो वाईट मन बोलायला लागला. त्याला ठेवा इथं या जगात, वाईट म्हणाला का पाहिजे, वाईट म्हण बोलते हा माणूस माझ्या ताब्यात आहे, मी त्याला सगळा काय बोलते तो माझं ऐकते, मी बोलते त्याला खा बरा खा नको करू तो माझं ऐकते, चपात नको पळत तो नाही पळत, टोळ्यातून शिव्या काढ तो शिव्या देते टोळ्यातून, निंदा कर तो निंदा करते, चेष्टा मस्करी कर तो चेष्टा मस्करी करते, मला तो सगळा ऐकते, तुम्ही या माणसाला कशाला घेता, हा माझा हा माझा गिराय काय, असा बोलते वाईट म्हण. त्याला ठेवा या जगात, बघूया थांबूया तो किती जगत, त्याचं आयुष्य किती आहे, 80 काय 90 काय 100 120, त्याचं आयुष्य त्याला पुरा करून द्या आणि मग आपण हिशोब करू तो किती किती मिसवत केलं, किती पाप केलं, त्याप्रमाणे त्याला तो जग मिळेल किंवा नाही मिळेल. असा तिथं वादविवाद चालला होता, चांगला असा बोलते आणि वाईट असा बोलते. शेवटी वरती पण तिथं कोर्ट आहे, न्याय करणारे आहेत, बेदिनशील माला त्याला बोलतात, म्हणजे तो न्याय करणारा कोर्ट वरती, परमेश्वराचा खो परमेश्वराने ते ठेवलेलं आहेत, ते देवदूत ते आपलं आपला न्याय करतात. त्या लोकांनी असा ठरवला, आपण या माणसाला विचारू, टांगेवाला विचारू तुला काय पाहिजे, जर तो बोलन मला तो येणारा जग महत्वाचा आहे, तो मुख्य आहे, मला ह्या मला हा जगाची किंमत नाही, मला ह्या जग हा जग सोडायचा आहे, मला त्या जगात यायचं आहे, मग त्याचा आपण त्याला त्याचा ताबडतोब तो मरल आणि आपण त्याला वरती घेऊ गणेशमध्ये. पण जर तो बोलल नाही मला ह्या जगात राहायचं आहे, माझी बायको पोरं आहेत, माझा काम आहे, माझं घोडं आहेत, असं तो काय काय बोलल त्याला आपण इथं ठेवू, त्याला विचारू तो काय बोलल त्याप्रमाणे आपण करू. बरं, त्याला विचारला आपला आपला टांगेवाला काय बोलला, तो बोला मी तयार आहे, ताबडतोब हा जग सोडायला, मला तो मिसवा केला, त्या माणसाचा जीव वाचवला, आयुष्य वाचवला, मला त्याच्यामुळे मला तुम्ही मोबाईलला देणार आहो, मला ताबडतोब हा मोबाईलला आता द्या, मला मला मी भरती यायला तयार आहे. ताबडतोब त्याच दिवशी हा टांगेवाला घरी गेला, त्याला बरा नाही वाटला, लवकर कागद पेन घेतला, लिवला बरोबर सगळा इस्टेट कोणाला द्यायची, घोडा कोणाला, टांग्या कोणाला, लाद्याच्या खाली पैसे लपवलेले आहेत ते कोणाला द्यायचं, कुठल्या मशिदीला किंवा कुठल्या मुलाला, आणि बोला बायको पोरानं बोला, आता आज त्याचा मरण दिवस आहे, जी माणसं जफण करतात
खबराका दिशा त्यांना बोलवा, तयारी करणारी माणसाला आम्हाला बोलवा की त्याला किती लेट टाईम नाही राहिलाय, आणि ताबडतोब तो वारला, दफन केला सगळा, 7 दिवस बसले सगळा केला, त्याची आत्मा वरती गेली. आपण बोललो त्यांनी मोठा मिसवा केलाय, चांगलं चांगलं देवदूत त्याला तिथं त्याला घ्यायला आले तिथं वरती, आणि बोलले की तो आता काय पाहिजे, तुला ओला बाबा आहे तो येणारा जग तुला आम्ही देतो, काय पाहिजे ते मांग, तुला कुठला पाहिजे, इथं तरीतरीचं जग आहे चांगलं चांगलं, इथं रब्बी अकिबा शिवा आहे, तुम्ही तिथं तुम्हाला शिकायचं असेल रब्बी शिमोन बालवा काय त्या हिशोबी तुला शिकायचं असेल, रब्बी मेहर बाल अनेशच्या हिशोबामध्ये, आभ्राम अभिनूच्या हिशोबामध्ये, किंवा कदाचित इसहाक याकोब मोशे आहरोन योसेफ दावीद शलोमो, तुला कुठलं जायचं आहे, तुला कुठलं जग पाहिजे, ले तर ले ले शिवत आहे ले जागा आहे चांगलं चांगलं, तुला कुठला निवडायचं आहे, तुला काय पाहिजे, तुला आम्ही तिथं देऊ. आपला टांगेवर एकदम शहाणा होता, एकदम हुशार होता, ताबडतोब त्याने उत्तर दिला, आणि त्या देवदूर लोकांना तो बोला बघा मला, मी या जगात होतो खाली, माझा टांगा जुना होता, मला तुम्ही नवीन टांगा आणू शकाल, मला नवीन टांगा पाहिजे, एकदम नवीन मॉडर्न, एकदम एकदम जगामध्ये फॅक्टरी फेमस, काय कुठली फेमस फॅक्टरी असेल ते लोक टांगं बनवतात, मला एकदम चांगलं टांगं पाहिजे, आणि बघा मला पाहिजे की ते चाक आहेत ना टांग्याचं, ते सोन्याचं आणि हिरा मोतीचं चाक मला पाहिजेत, आणि माझ्या टांग्याला मला माझ्या ह्या जगात असताना माझ्याकडे एक म्हातारा घोडा होता तो प्रवास करायचा, आता मला पाहिजे 4 चांगलं घोडं, राजांकडे वाढलेलं घोडं, चांगलं मोठं मोठं मजबूत आणि सुंदर, तसं जे घोडं कुठं अख्या जगात नाही, मला तसं 4 घोडं पाहिजेत, आणि मला एक वेद पाहिजे चांगली, मी ते लोकांना मारीन, आणि ते लोक मला कुठे पायी तर येतील, प्रवास चांगल्याने करतील, लवकर लवकर मजाने मी चांगला चालवीन, आणि मला पाहिजे माझ्या रस्त्यामध्ये काही दगडा नको आणि खड्डे नको, मला मला असा डग्यामध्ये टांगा चालवायचा आहे, अशा रस्त्यामध्ये एकदम सीधा रस्ता, ह्याच्याही जास्ती मला काय नको, समजला. त्या माणसाला तो जग मिळाला, पण तो त्या जगात तो काय करणार आहे, कोल इस्रायल इस्लाम खेलेकला ओला माबा, सगळ्या इस्रायल लोकांना तो जग हाय, तो जग मिळणार हाय, पण तुम्ही त्या जगात काय कराल, तुम्ही म्युझिक ऐकाल, क्रिकेट खेळाल, त्या जगात फुटबॉल खेळाल, हॉकी खेळाल, पिक्चर बघाल, ते तिथं नाही मिळणार. जर तुम्ही अख्खा आयुष्य तुमचं इथं ह्या जगात, ह्या जगात असताना तुम्ही सवय लागा लावाल, शास्त्राचा तोरा शिकायला जाल, नमाज करायची सवय लागल मनाने नमाज करायची, आणि तिथं गोडी लागल नमाजीमध्ये, शास्त्राच्या अभ्यासात गोडी लागल, परोपकार करणार करताना गोडी लागल, परमेश्वराची विचार करताना गोडी लागल, परमेश्वराला आवड देऊन गोडी लागल, परमेश्वराला घाबरून गोडी लागल, तेव्हा तो गणेशन दुसरा आहे, आणि ह्याच्यासाठी अख्खा आयुष्य मेहनत करायला लागतं, तेव्हा तो माणूस वरती येईल, तो बोले मला जायचंय अब्राम अभिनूकडे जायचंय, मला मला मोशे रब्बीनूकडे जायचंय त्या जगात, मला रब्बी शिमोन बालवा काहीकडे जायचंय, किंवा रब्बी अकिबा किंवा रब्बी मेहर किंवा दुसरा कोण सद्दीक, आणि स्त्रिया बोलतील आम्हाला जायचंय मिर्यामाने बियाकडं तिच्या ओला माबामध्ये, आम्हाला जायचंय साराय मेनूच्या ओला माबामध्ये, किंवा रिफका राहेल लेहा खाना दुसऱ्या दिवसा सद्दीक होत, पण माणूस अख्खा आयुष्य परदातीसारखा वागला, परदातीसारखा जगला, किंवा जनावरसारखा राहत होता, आणि तो एकाएकी तो काहीतरी चांगला करल, आणि त्याला तो जग देव पूर्ण, तो काय करल तिथं, त्याला काय संबंधणार तिथं, त्याला कुठली गोडी लागल, तो तिथं काय मागल, तो बोलेल मला पाहिजे 4 घोडं आणि टांगा, मला ते पाहिजे, येण्यासारखा तिथं बात करल, त्याला काय मिळेल तिथं, त्याला काय मजा वाटेल तिथं, हे आपण आठवण केली पाहिजे. तो जग सगळ्यांना हाय, पण तो जग कुठला मिळेल, ज्या माणसाला ह्या जगात त्याचा कुठला विचार होती, ह्या जगामध्ये त्याचं कुठला हाऊस होती त्याची, ह्या जगात कुठली त्याला कुठल्या चीज तिथे त्याला आवड होती ह्या जगात,
त्याला ते तिथं मिळेल, म्हणजे तो त्या जगात पण तो या जगासारखा वागेल. पण जो सद्दीक आहे तो या जगात थोरा मी सोचा विचार करेल अख्खा आयुष्य अख्खा दररोज आणि दररोज तिथं त्याला किती मजा वाटेल त्या जगात. पुस्तकात पवित्र पुस्तकात लिहिलेलं आहे की असं कुठल्या कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे की रोषणा दिवसाला आपल्याला माहिती आहे रोषणा किपूर त्या दिवसाला पण आपला न्याय करतात आणि त्या दिवसाला पण ठरले जातं आपला ओलामाबा आपल्याला मिळेल नाही मिळेल कुठला मिळेल तो येणार जग. कारण का सगळ्यांना आपल्याला माहिती आहे शास्त्रात लिहिलेलं आहे हिजकिया राजा मोठा सद्दीक होता, म्हणजे सद्दीक आपण मी जेव्हा सद्दीक शब्द वापरतो ह्याचा अर्थ वापरतो म्हणजे सात्विक, आपण हिब्रूला बोलतो सद्दीक. त्याचा मुलगा होता मेनशे. हा मेनशे लहानपणी जेव्हा दोन भाव होते लहानपणी मेनशे आणि अजून एक होता शबना, हे दोघं बापाने दोघांना खांद्यावर एका खांद्यावर एका बाजूला शबनाला बसवला एका मुलाला आणि दुसऱ्या खांद्यावर मेनशेला बसवला आणि बाप टकलू होता जरासा. हे दोघं मुलं बाप रस्त्यामध्ये लोकांना खांद्यावर बसून चालत होता. राजा होता तो हिजकिया राजा सद्दीक होता. रामविधन बोलतात की परमेश्वराला हिजकियाला मशियाह बनवायचा होता मशियाह करायचा होता. त्याला मशियाह का नाही केला कारण परमेश्वराने त्याला वाचवला हिजकिया राजाला आणि त्याला मोठं मोठं चमत्कार दाखवलं आणि त्यांनी गाणं नाही गायला एक परमेश्वराला त्यांनी आभार मानला. पण जसा वेने इस्रायल लोकांनी याम सुख परमेश्वराने डुबागला तेव्हा आपण बोलतो आज यशीर मोशे उबने इस्रायल तसा गाणं नाही गायतलं तिने म्हणून ते परमेश्वर बोलला मी त्याला मशियाह नाही करणार. ही दोन मुलं त्याच्या खांद्यावर बसलेले होते आणि या दोन मुलं लहानपासून पण लहानपासून ते लोक वाईट त्यांच्या डोक्यात विचार. तो बाप ऐकते की हे दोन मुलं बात करतात त्याच्या डोक्यावर खांद्यावर बसलेत. एक बोलते दुसऱ्याला बापाचा टकलू चांगला दिसते आपण कदाचित एक मूर्ती ठेवू बापाच्या टकलूवर चांगली दिसेल मूर्ती ठेवू आणि तिची पूजा करू. लहान मुलं तिने ताबडतोब एका मुलाला आपटला खाली आणि तो मेला. दुसरा एक राहला त्याला पण खाली पाडला पण तो मेला ना. जेव्हा बाप मेला वारला आणि त्यांनी तो दुसरा मुलगा राजा झाला तो त्याचं नाव मेनशे. त्यांनी ले 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 मूर्ती पूजा केला आपल्या देशात आणि जमातीला पण चांगली मूर्ती पूजा करायला लावला. पण शेवटी काय त्याची गोष्ट आहे राबुदान बोलतात की दुसरा आपला दुश्मन आला राजा अशूर बवेल म्हणजे इराकची माणसं राजा आला आणि त्याला पकडला आणि त्याच्या हातावर पायावर साखळी ठेवून त्याला पकडला आणि त्याला नेला त्याच्या देशात इराकला. तिथं इराकला त्या लोकांनी त्याला ले त्रास सतवला त्याला ले त्रास. एक मोठी मोठा थाळा होता काही मोठा भांडा होता मला माहीत नाही टाकी होती मोठी त्या टाकीमध्ये त्याला बसवला. आतमधी टाकी बंद होती आणि खोल पाडलेलं होतं टाकीला आणि त्या टाकीच्या खाली आग पेटवली आणि त्या टाकीमुळे ती टाकी फिरवत होती आगावर आगेमध्ये. एक वेळा त्याला डोका खाली मग त्याचा पाय खाली डोकावरती पाय खाली डोका खाली पायवरती ती टाकी फिरत होती आणि खाली आग जळते. त्यांनी बघितला की त्याचा शेवट आलाय. तर तो त्यांनी आयुष्यात किले मूर्ती पूजा केलेल्या होती तर तो त्या मूर्तीच्या मूर्तीचं नाव घेवता अमुक अमुक मूर्ती मला वाचव. नाही कोण साथ नाही देत मूर्ती कुठली कुठला साथ देत
मग ह्या मूर्तीचा नाव पूजा करते, ह्या आता तो मराला आलाय, तो अदम्या जळल, त्याचा राग होईल आणि तो मूर्तीचं नाव घेते. परमेश्वराचं नाव घ्यायच्या बदली तो मूर्तीला हाक मारते, मला वाचव मला वाचव. बघितलं की काय नाही, आता थोडस मित्र हलत. तो बोलला परमेश्वराला, बघा परमेश्वर, जर तू मला वाचवशील तर मी तुला कबूल करेन, की मी मानेन की तू परमेश्वर आहेस. जर तू मला वाचव, आता तो जळणार आहे आणि त्याला आठ आहेत कंडिशन, जर मी तुला मानत नाही अजून, जर तू मला वाचवशील, मला इथून बाहेर काढशील आणि माझ्या देशामध्ये मला तू परत आणशील, मी परत राजाच्या खुर्चीवर बसीन, तर मी तुला मानीन परमेश्वर, असं तो बोला. म्हणजे अजून त्याला हिंमत आहे अशी बात करायला. देवदूत बोलतात रामी जाण, देवदूत लोकांना ही नमाज परमेश्वराकडे न्यायची नव्हती, अशी नमाज तो परमेश्वराला हाक मारते पण पुरा मनाने नाही. परमेश्वराने काय केला, देवदूतचा ऐकला नाही आणि काहीतरी परमेश्वराने चमत्कार केला, त्याची नमाज ऐकली आणि परमेश्वराने त्याला ती टाकी तिथून उपटली, टाकी तिथून काढली आणि ती टाकी हव्यामध्ये उडली आणि तो उडला परत हव्यामधून हव्यात आणि तो यरुशलेम नगरापर्यंत पोचला आणि त्याच्या महालामध्ये घुसला आणि त्याच्या खुर्चीवर तो बसला आणि तो परत राजा झाला. किती चमत्कार मोठ. मग लिहिलं आहे की जेव्हा परमेश्वराने त्यांनी मेनाशेनी हा चमत्कार त्यांनी बघितला तेव्हा लिहिलं आहे की त्याला तो बोलते समज, आता त्याला लक्ष आला, ध्यान आला की परमेश्वर जगाचा राजा आहे, तो खरा राजा आणि एकच देव एकच परमेश्वर आहे. मग नंतर आपल्या मंदिरामध्ये त्यांनी कुठला एक वासरू एक मूर्ती टाकली आणि आतमध्ये आणली होती ते त्यांनी बाहेर काढली आणि अख्ख्या इस्रायलमध्ये कुठं मूर्तीपूजा होता त्यांनी सगळा त्याचा नाश केला. आपण इथून काय बघतो, पहिले आपले उदाहरण काय आहे, आपल्या नमाजीला किती ताकद आहे. कारण लिवलाय शास्त्रात त्यांनी वाईट पडलेला वाई अथेरलो, त्यांनी नमाज केली परमेश्वराला आणि परमेश्वरने त्याला ऐकला. मलाखे आशारेत ते चांगलं देवदूत लोकांना ही नमाज परमेश्वराकडे नाही आणायची होती, त्या लोकांनी आकाशाच्या खिडके दरवाजा बंद केलं असा लिवलाय. पण परमेश्वराने काय केला, कुठून तरी काहीतरी खोदला आणि परमेश्वराने त्याचा हात खाली पाठवला आणि त्याला वाचवला. परमेश्वराने स्वतःहून त्याला वाचवला, नाही देवदूतनी, परमेश्वराने कोणाला पाठवला नाही, त्याला परमेश्वराने स्वतःने त्याला वाचवला आणि त्याला यरुशलेमपर्यंत आणला. किती चमत्कार झाला, हव्यामुळे तो उडला. पण आपण जर अभ्यास करू तलमूद मसेखेत सनेत्रीन पान 90 तिथं राबिदान बोलतात, कोणकोण राबिदान बोलतात की परमेश्वराने त्याला यरुशलेमला यरुशलेम नगराला त्याला परत पाठ नेला, त्याला परत त्याच्या खुर्चीवर बसवला, त्याला परत राजा बनवला. पण त्याला त्या जगात त्याला नाही घेतला परमेश्वराने, तो येणारा जग त्याला नाही दिला शेवटी. म्हणजे याचा अर्थ कोण बोलतात की मेनाशेला ओलामाबा नाही आहे, समजला ही गोष्ट नुसत्या समजासाठी विचार करा. असा जर खास खालीला असं नको हो, कोणत्या तरी घरात कोण बिमारी माणूस आहे किंवा तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि डॉक्टर बोलतात खलास हा माणूस आता हे तर शेवट नमाज करा, तुम्हाला काही दुसरा इलाज नाही, हे जफन करणारी माणसं तयार करा, ह्याची शेवटची तयारी करा, डॉक्टर बोलतील असा. आणि तो माणूस नमाज करते, परमेश्वराला किती थिली वाचल, मनाने नमाज करल, शेवटी तो घरी येईल आणि तो बघल की तो माणूस बरा झाला. चमत्कार, तो बघते तो उभा आहे, तो चालते फिरते सगळ्याला वागते. हा म्हणजे परमेश्वराने माझी नमाज ऐकली, परमेश्वराने नमाज ऐकली. पण ह्याचा अर्थ नाही की 100% परमेश्वर तो जग पण देईल त्या माणसाला. त्या माणसाला चमत्कार केला, कधी कधी परमेश्वर चमत्कार करतं, पण तो येणारा जग देईल किंवा नाही देईल कधी कधी कदाचित चमत्कार करून
तो जग नाही देणार परमेश्वर. नमाज ऐकली, नमाज ऐकली म्हणजे काय, त्याला परत त्याच्या राष्ट्र म्हणजे त्याला आणला, त्याला परत राष्ट्र दिला, त्याला परत राजा केला परत. पण तो जग अजून नक्की नाही तो जग मिळेल किंवा नाही मिळेल, कारण त्या जगासाठी ले मोठी मेहनत केली पाहिजे या जगात. आता आपल्याला वडमाबावरून एक गोष्ट आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे. ही गोष्ट जेव्हा मी वाचली, पहिल्या टायमाला वाचला हा गोष्ट, तेव्हा मला माझ्यावरती परिणाम झाला, चांगला परिणाम. मला तुम्हाला पण ही गोष्ट सांगायची आहे. बोलतात की केलेम गावाला एक राव होता, तो काय गावाचा राव नव्हता पण मोठा सदिक होता. तो अख्ख्या देशा अख्ख्या देशा शहर कुठे कुठं आणि फिरायचा, आणि तो या मशिदीत जा, त्या गावात जा, त्या गावात जा, ह्या शहरामध्ये जा, कुठे कुठे जाऊन फिरायचा आणि कुठं पण तो जायचा आणि बघायचा. मी कुठं माणसांना काहीतरी चांगला काहीतरी उदाहरण काहीतरी शास्त्राची माहिती द्यायचा, तो भाषण करायचा आणि सगळ्यांना ले आवडायचा त्याचं भाषण ऐकायला. पण तो नुसतं भाषण नाही द्यायचा, कारण पूर्वी माणसा पोलंडला जन्म युरोपला रशियाला तर अशी माणसं फिरायची आणि भाषण करायचे कुठे कुठं, तोराची माहिती सांगायचे आणि मग माणसं पैसे गोळा करायचे आणि काय काय पण देतील ते त्यांना द्यायचे. अशी रीत होती पोलंड आणि रशियाला. तो यायचा तो नुसतं भाषण नाही करायचा, जेव्हा तो कुठल्या गावात पोहोचायचा तो विचारपूस करायचा, या गावात आपण काय सुधरवू शकू, कुठली विषयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी बाया आहे. समजा या गावात माणसं समजा शब्दात नाही पाळत बरोबर, मग तो काहीतरी भाषण मशिदीत टेबलवर चढल आणि तो भाषण करल, शब्दाची किती महत्वाची शब्दात करून बात करल. जर तो बघल या गावात स्त्रिया कपडे बरोबर नाही पेनत, अख्खा अंग बरोबर झाकला पाहिजे त्याप्रमाणे ते कपडे नाही पेनत, स्त्री डोक्यावर रुमाल नाही ठेवत लग्न झालेली बाई, मग तो किंवा टेबीला करायला नाही जायच, घरी करते पाण्यात पाण्यामध्ये अंबात्यामध्ये, ते काय नाही, ती बाई पापी आहे. तर त्या विषयावरून बात करत, किंवा पुरुष शास्त्राचा अभ्यास नाही करत मग त्याच्यावरून बात करत, गरिबांना या गावात मदत नाही करत तो ह्या विषयावरून बात करत. असा होता हा सदिक. एका युवतीने ही गोष्ट सांगितली, मी तुम्हाला सांगते. तो युवती बोलला की तो माणूस बोलला की मला तो सदिक एक वेळा भेटला आणि त्याने त्या सदिकला तो बोलला असा, बघा तुम्हाला तर राव तुम्हाला नक्की तो जग येणारा जग तुम्हाला नक्की परमेश्वर देईल, कारण तुम्हाला किती तुमचं वागणूक तुम्ही तुम्हाला किती तुम्हाला मिसवत आहे, तुम्हाला तुम्ही अख्ख्या देशामध्ये फिरताव आणि सगळ्या माणसांना चांगला मार्ग दाखवताव, तुम्हाला परमेश्वर नक्की तो जग येणारा जग तुम्हाला देईल. ते राव त्याला काय बोललं त्या माणसाला, बघा माझा येणारा जग मी दुसऱ्यांना दिलाय, तो येणारा जग माझा हाय, मला तो मिळेल की नाही मला माहीत नाही, कारण मी माझा जग येणारा जग माझा मिसवत मी केलेला आहेत आणि मिसवत करून आपल्याला तो जग मिळतो येणारा जग गाणे देन, मी माझा जग दुसऱ्याला दिलेला आहे. पण कदाचित मी दुसऱ्याला माझा जग दिला येणारा जग म्हणून परमेश्वर मला कदाचित देईल, कारण मी दुसऱ्या माणसासंगत परोपकार केला आणि माझा जग मी त्याला दिला तर परमेश्वर मला देईल दुसरा. या माणसाने ही गोष्ट ऐकली तर समजलं नाही, तुम्ही राफ तो जग तुमचा येणारा जग, माणूस अख्खा आयुष्य मेहनत करतो, तोरा शिकतो, नमाज करतो, परोपकार करतो, शेमाई साळ वाचतो, बरं हा करतो, परमेश्वराचा विचार करतो अख्खा दिवस, आणि तो जग मिळेल त्याला तो शेवटी दुसऱ्याला देईल.
नाही समजला त्याला. मग त्या रामने त्याला सांगितली ती गोष्ट. मी तुम्हाला ती गोष्ट आता सांगते. एक गावात एक माणूस होता, आपला युदी आपला बनी इस्रायल, पण तो एकदम दुष्ट होता. त्याचा खरा नाव होता याकोब जेकब. पण पोलंडला रशियाला अशा माणसाला बोलतात पण यांकले. त्या माणसाला सगळी अख्खी गाव वळखाची, हा याकोब दुष्ट. जो कोण त्याचं नाव ऐकल माणसं घाबराचे. एकदम दुष्ट माणूस, एकदम वाईट. माणसांना नुसता धोका देईल. कसा धोका देईल? त्याचा अख्खा दिवस त्याचा ते विचार. त्याला रस्त्यामध्ये कोण बघल ताबडतोब पळल, कारण तो घाबरते. हा माणूस मला बघल, मला भेटल, मला काहीतरी धोका देईल. तो कधी काही बघल तर गव्हर्नमेंटला सांगल, हा माणूस पैसे नाही भरत, हा माणूस टॅक्स नाही भरत, हा माणूस वस्तू किंवा सामान दुकानात लपवते, गव्हर्नमेंटला नाही दाखवत, असा काहीतरी तो माणसाने धोका द्यायचा. कधी पण काहीतरी लाच किंवा कोणत्यावर काय आळ तो गव्हर्नमेंटला सांगल. आपल्याला माहिती आहे तो सद्दीक होता केलेम गावाचा. दर शुक्रवारी दुपारी 12 वाजता खलास तो शब्बात पाळायला सुरुवात करायचा. आपल्या माहिती आहे शब्बात आपण कधी सुरुवात करतो? शुक्रवार संध्याकाळी सूर्य मावळाच्या अगोदर 20 मिनिटं अर्धा तास आपण बत्ती लावतो आणि आपण आपला शब्बात सुरुवात करतो. पण हा सदीक दुपारपासून खलास तयारी स्वीकारायचा, जसं काही शब्बात सुरुवात झाला म्हणजे 12 वाजता. एक वेळा तो प्रवास करत होता, लांबचा प्रवास, आणि शुक्रवार दिवस 12 वाजले आणि तो हा सद्दीक आपला टांग्यावर बसलेला होता. आणि टांग्यावाला तो अगोदर बोलला, जास्ती घाई नाही कर, मला 12 वाजाच्या अगोदर मला पोहोचायचं आहे. पण 12 वाजले आणि टांग्या अजून आणि रस्ता अजून लई लांब आहे आणि तो आपल्या गावाला त्या गावाला पोहोचायचं आहे तो लई लांब आहे. आपण बोललो की आपल्या सद्दीकला दुपारी त्याला शब्बात सुरुवात करायची होती आणि ह्या टायमाला पण त्याने त्याची सवय त्याला बदली करायची नव्हती. जी सवय आहे त्याप्रमाणे मी कधी पण वागेन, कुठला पण टाईम येऊन देईन, कुठली पण परिस्थिती. तो त्या टांगेवाल्याला बोलला, बघ मला इथं खाली उतरव, मी टांग्याशी आता खाली उतरते, मी टांग्यावर चढत नाही, टांग्यावर बसायचं नाही, माझा शब्बात अजून सुरुवात होते आणि मला दाखव कुठल्या रस्त्यावर जायचा, कुठं आपलं कुठला गाव असेल तिथं आपलं बेने इस्रायल आहेत, मी चालत जाईन. टांगेवाला घाबरला, इथं रस्त्यामध्ये मधी जंगलात इथं जनावर आहेत वाईट, इथं गुंड आहेत, डाकू आहेत रस्त्यामध्ये, माणसाला लुटतात, चोरतात, कधी खून करतात, तू कुठं जाशील आता, कुठं शपथ करशील? पण आपला सद्दीक बोलला, नाही मला इथं खाली उतरव, मीच कसा तरी पायी जाईन, मला दाखव नुसता रस्ता दाखव मला. बरं, टांगेवाला त्याला दाखवला आणि तो 2 तास चालत गेला. तो शेवटी पोचला एक युदी आपला इस्रायल लोकांच्या गावात. 2 तासांनी जेव्हा तो गावात पोचला, त्याला माहिती आहे आता मी या गावात आलो, अजून शब्बातला टाईम आहे, अजून वेळ आहे, मी या गावात मला अभ्यास करायचा आहे, मला विचारायचं आहे, मला बघायचं आहे, तपासायचं आहे, ह्या गावात काय त्या लोकांना संकट आहे, काय प्रॉब्लेम आहे, मला या गावात काय सुधरू शकेन, मी काय ह्या लोकांना देऊ शकेन माझ्याकडून. हे मोठं सदिकी होतं, कधी पण नाही स्वतःचा विचार नाही केला, दुसऱ्यांचा विचार केला. त्याला एक माणूस पोचला, भेटला स्लिखा आणि त्याला विचारला त्या माणसाला, तुमच्या गावात काहीतरी बाया असेल, काहीतरी प्रॉब्लेम, मी तुम्हाला कुठल्या विषयामध्ये मी मदत करू शकेन तुम्हाला मी. तो माणूस बोला, ना आमच्या गावात सगळा ठीक आहे, अकोल बेसे दे सगळा, आमच्याकडं बघा, आमच्याकडे अशी कोण कोण माणसं आहेत ते लोक कधी पण कोणतरी बिमारी असेल त्याला बघायला जातात, त्याला भेटायला जातात, त्यांच्या मिशपाखाला जातात, मदत करतात. आणि कोण कोण माणसं अशी आहेत आमच्या गावात
ते कोणपण पाहुणा येईल त्याला कुठं तो कुठं राहील तो कुठं खाईल तो कुठं पिईल त्याच्या सगळं त्याची सगळी काळजी करतात त्याचा सगळा सदर करतात. आणि आमच्याकडे अशी ग्रुप एक ग्रुप आहे माणसं आहेत कोण वारला तर त्याला जफण करा कपडं पेना आंघोळ करा त्या मेलल्या माणसाला आणि त्याला जफण केल्यानंतर मग घरामध्ये माणसं लोकांना मदत करा 7 दिवस असा सगळा सगळा आहे आमच्याकडं. आणि कोण गरीब आहे त्या लोकांना पैसे दिलं पाहिजेत किंवा अनाथ मुलं आहेत त्या लोकांना कुठं घर त्यांना कुठं झोपतील कुठं खातील अख्खा सगळं आमच्या गावात सगळं बरोबर आहे. पण आपला सदिक बोला नाही 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 मला काहीतरी दाखव मला तू विचार कर मला काहीतरी सांग मला का मला काहीतरी मी कुठं तुम्हाला मदत करू शकेन कुठल्या विषयात. शेवटी त्या माणसाला आठवण आली आम्हाला आमच्या गावात एक प्रॉब्लेम आहे मोठा बाया आहे मोठा संकट आहे. एक माणूस आहे इथं त्याचं नाव आहे यांकले यांकले दुष्ट आणि अख्खा गाव सहन करते भोगते तो आम्हाला एवढं आमचं आमचं आयुष्य आम्हाला नाही दिवस नाही रात आम्ही एवढं त्याला घाबरतो सगळीजण त्याला घाबरतात त्याला कोण बघल घाबर पडल तो माणसाच्या दुकानात घुसतं आणि काय पाय ते घेईल खाईल पिईल लुटल आणि कोण त्याला काय बोलणार नाही कोण त्याला नाही बोलल ताबडतोब गव्हर्नमेंटकडे जाईल आणि काय काय बोलल घाबरतो आम्ही. असे बात करता करता बघतात लांबशी तो यांकले दुष्ट त्यांच्या डायरेक्शनला त्यांच्या तिथं तो येते त्यांच्याजवळ तो लांबशी येते पण तो लांब आहे अजून पण तो येईल अज्ञात तो आता चालते हळूहळू त्यांच्या डायरेक्शनला. हा बघा तो राब तो माणूस आहे ना तो आहे असा बोलला तो माणूस राबला. बरा राब बोला बरा मी ह्याला माझ्या ताब्यात घेईन मी काहीतरी त्यासंग बात करीन ह्याला सुधरवायला मी प्रयत्न करीन. तो माणूस त्या गावाचा घाबरला राबी सोडा ट्राय नको करू डेंजर तुम्हाला धोका लागल. पण राब बोलला नाही नाही सोड मला मी काहीतरी करीन परमेश्वराच्या कृपाने परमेश्वराकडून मदत मागीन मी काहीतरी ट्राय करीन. पण ते राब बोललं बघ तो आता अजमात आपल्याकडे तो पोचल आपल्याकडे येईल तो जवळ ह्याच्या अगोदर लवकर मला सांग त्याच्यामध्ये त्या माणसामध्ये त्या दुष्ट माणसाकडे काहीतरी चांगला नाही आहे तो काय 100% दुष्ट आहे काय चांगली गुण ना आहे काय चांगला स्वभाव. हा तो माणूस बोला हा एकच आहे एक स्वभाव त्याचा चांगला आहे तो कधी माणसाला बोलल की मी तुझा खून करीन तो खून नक्की कर तो जर कोणाला बोलल मी तुला लुटीन तो काय शब्द निघल तोंडातून तो करल असा नाही काय शब्द बोलल आणि तो मग तो करणार नाही फेडणार नाही काय शब्द तोंडातून निघल त्याप्रमाणे तो नक्की वागल हे त्याच्याकडे एक चांगलं आहे. पण तो बहुतेक काय बोलतं कधी पण काहीतरी वाईट बोलतं आणि मग तो करतं. राब बोला हा असा चांगला आहे व्हेरी गुड. यांकले एकदम जवळ आला त्या गावात राहणारा माणूस राव संगत बात करत होता तो पळाला तिथून आणि पळाच्या अगोदर राबला बोला बघा माझा नाव नको सांगू हा त्याला बोलू नको की आपण आपली दोघांची त्याच्यावरून बात झाली. राब बोला बरा शालोम लेत राहोत आणि यांकले आला आणि रावच्या समोर उभा राहिला. ताबडतोब रावनी गोडीनी शलोम अलेखेम रब यांकोव अभी याकोव त्याला राब बोललो राब याकोव शलोम अलेखेम हाव आर यू तब्येत कशी आहे परिस्थिती कशी आहे. आपला यांकले दुष्ट असा किती वर्ष त्याने ऐकला नाही की कोण त्याला एवढी एवढी गोडीनी त्याला बोलवल शलोम अलेखेम. अख्खा दिवस माणसं त्याला नुसता शाप देतात आणि शिव्या आणि त्याला माहिती होतं की माणसं खरं बोलतात माणसं काय शिव्या देतात आणि त्याच्याकडून वाईट बात करतात हे खरं आहे. पण आता तो बघते एक चांगला यहुदी चांगला माणूस दिसते मोठा सदिक आणि किती गोडीनी मनाने त्याला शलोम बोलते तेव्हा तो पण बोलला शलोम अलेखेम. राव त्याला बोलला बघा मला तुझ्याकडून काहीतरी एक विनंती आहे तू मला मदत करू शकतेस एक काहीतरी लहानसा. यांकले बोलला नाही मी कधी कोणाला काही चांगला नाही करत. राब बोलला नाही काय मी तुझ्याकडून काय मागणार आहे तुला एक पै द्यायची गरज नाही मला मला तुझ्याकडून एक पै नको.
अंकले बोले हा काय नको मला, नुसता ऐक बरं, मी ऐकते, बोल राम, बोला तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून. बघ, मला एक लहानसा विनंती करते मी तुझ्याकडून. तुला माहिती आहे मी म्हातारा आहे आणि मी गावात गावा फिरतो आणि काय भाषण करतो, माणसं मग गोळा मला पगार नाही, मला पगार नाही, मला इथून माणसं मला काय पैसे गोळा करतील, ते मला देतील, एक बशी फिरवतात, कोण बशीमध्ये 10 गोर टाकल, कोण 1 शेकेल टाकल, कोण 1/2 शेकेल, काय गोळा होईल पैसे, ते मी देत मी घेतो. तुला माहिती जो कोण त्याच्या काय देते, मला काय म्हातारा आहे, मला ताकद नाही, मी काम करू नाही शकत, माझी ताकद शक्ती माझ्या तोंडात आहे, मी बात करतो आणि का पैसा गोळा होईल त्याप्रमाणे मी खाईन पिन. तो याकोब धीर नाही धरू शकत, तो तुला माझ्याकडून काय पाहिजे, मग जा भाषण कर, पैसा गोळा कर, तुला काय पाहिजे मी करीन. राम बोलले, बघ मला नुसता एक पाहिजे, विनंती करते मी मशीद भाषण करीन, तू पण ऐकायला ये. याकोब दॅट्स ऑल. याकोब एकदम रागवला, त्याचा रक्त बोलतात डोक्यावर डोक्यात चढला. मी तुझ्या भाषण ऐकायला येईन? तू ओळखत नाही मी कोण आहे, मी नाही येणार. राम बोलला, आय आय, जर तू माझ्या भाषणाला ऐकायला येशील, येशील जर तू येशील माझ्या भाषणाला ऐकायला, तुला माहिती आहे किती माणसं येतील? माणसं बोलतील, यांकाले आला भाषण ऐकायला राबता, तर लय माणसं येतील आणि बशीमध्ये लय पैसा गोळा होईल, तुम्हाला मदत कशी, नुसता ये बस, तुला काय हारतील तू. यांकाले बोलते, नाही मला नाही यायचंय. शेवटी रावणी त्याला ले आग्रह केला. शेवटी तो बोलला, भरा भरा भरा, मला लय आग्रह करू, मी येईन, भरा भरा सोडा मला. पण शेवटी तिनी जा, अरे नाही नाही मी नाही येणार, नाही मी नाही येणार, मी नाही येऊ शकत. राम बोलला, अरे रे 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 रे, मी ऐकला की तू कधी कोणाला काहीतरी वचन देतस, तू त्याप्रमाणे नक्षी वागतस, तुम्ही मला वचन दिलास तर तुला यावं लागल. यंकला वाटत माहिती पडला की तो पकडला गेला. आता तो परत पाठीमागे जाऊ नाही शकत, तर त्याला पुढे जायला लागल. बोला, भरा भरा भरा, मी येते, मला तुला सांग कुठं भाषण करशील तू. रावणी त्याला सांगितलं बरोबर, रविवारी 5 वाजता कुठं भाषण होईल कुठल्या मोठ्या मशिदीत. आणि त्याला बोला, बघ यंकले, तुला यावंच लागल, तुला माहित नाही तू किती मोठा मिसवा करशील, तुला तो येणारा जग मिळेल जर तू येशील तर. आणि ते दोघं गेले, यंकले दुसऱ्या बाजूला गेला आणि राम गेला कुठंतरी घर शोधायला शुक्रवारच्या अगोदर, शनिवार शनिवार या शब्दात याच्या अगोदर कुठेतरी आराम करेल शब्दातला. आणि ताबडतोब राम सगळ्या मशिदीत गेलं आणि फिरलं आणि बोलले, सांगा की रविवारी इथं भाषण होईल 5 वाजता. रविवारी 5 वाजता मोठी मशीद भरलेली होती, माणसं स्त्रिया आल्या होत्या, इजरात नशीब मध्ये त्या मशिदीत जिथे स्त्रिया बसतात तिथं स्त्रिया आल्या होत्या. टाइम आला 5 वाजलं पण राव भाषण सुरुवात नाही करत, 4:15, 5:30 आणि सगळी बघतात काय झालं, राव का नाही सुरुवात करत. आणि सगळीजण बघतात मशिदीत कोण घुसला, यांकाले दुष्ट आला मशिदीत. सगळी माणसं घाबरायला लागली, थरथरायला लागली, काय हा कशाला आलाय, कोणाला माहितीये तो त्याच्या डोक्यात काय चाललेला असेल, तो कुठल्या संकट आता कितला धोका द्यायला आपल्याला तो आलाय, त्याला काय गव्हर्नमेंटला सांगायचं आपल्या विरुद्ध, तो कशाला तपासाला आलाय तो. पण सगळीजण बघतात की तो राव ताबडतोब राव धावले त्याच्याकडं, त्याला हात दिला आणि त्याला मीठ मारली, शलोम अलेखेम रबी याकोब, आणि त्याला बसवला जिथं सद्दिकीम बसवता, जिथं कमिटी बसतात, तिथं मोठ्या म्हणजे महत्वी जागेवर खुर्चीवर त्याला बसवली चांगल्या खुर्चीवर. आणि मग रावनी मोठी शिशीत घेतली, कारण ते राव भाषण करताना अंगावर मोठी शिशीत घेत होते, आणि तेब्यावर चढले आणि रावनी भाषण सुरुवात केला. आणि राम बोलले, कोल इस्रायल येशलाइम हेलेक लेओलामा बा, सगळ्या इस्रायल लोकांना
एक भाग आहे त्या जगात होते आणि शास्त्रामधून आपले भविष्यवादी काय लिहिलंय, आपल्या तिलीमध्ये काय लिहिलंय, शिर शिरीन सगळ्या बायबलमध्ये काय काय लिहिलंय, तिथून राबीने प्रूफ दाखवला, माणसाने दाखवला की असं नाही, सगळ्या जीव सगळ्या योदीम लोकांना त्या जगामध्ये एक भाग आहे. आणि भाषण राबीने थांबवला आणि त्या यंकलेकडे बघितला आणि त्याला बोलला, हा यंकले तुला माणसा होता यंकले दुष्ट, तुला पण भाग आहे त्या जगात, पण तुला कुठले कुठला जग तिथं मिळेल तुझा. ओला बाबा म्हणजे काय, माणूस ज्या जगामध्ये काहीतरी करल तेव्हा तिथं त्याला जग मिळेल चांगला. पण तुम्ही काय चांगला केलेला आहे ह्या जगात, तू माझ्या भाषणला आलास, तुम्ही माझ्या संघात एक मोठा परोपकार केलास, मी तुझ्या तुला विनंती केली आणि तू आलास, तुझ्या पाय माणसं मला पैसे देतील, म्हणून तुम्ही एवढा मोठा परोपकार केला, म्हणून मी तुला माझा येणारा जग, तो येणार पुढे येणारा जग, मी माझा जग मी तुला देते. आपली माणसं हे ऐकून माणसाला समजलं नाही ते काय चाललं आहे, राफ कसं तयार आहेत, राफ किती सदिक आहेत, किती मिसबोध केलेत, किती तोडा शिकलेला आहेत, किती परोपकार केला आहेत, अख्ख्या देशामध्ये माणसांना सुधरवलं आहे, आणि हे सगळा राफ आपल्या या दुष्ट यांकेला देते. आणि राफ पुढं बात करतात, यांकले मला तुला सांगायचं आहे, मी तुला काय देते तुला माहीत नाही, माझा ओलामाबा का आहे, माझा तो येणारा जगमध्ये का आहे ना, तुला मला पाहिजे तुला माहिती होईल, मी एवढं एवढं तोरा शिकलेला आहे, एवढं एवढं परोपकार केलेला आहे, एवढ्या एवढ्या गरिबांना मदत केलेली आहे, एवढी एवढी बिमारी माणसांना मी मदत केलेली आहे, कुठे कुठे गावात माणसांना पाहुणे येण्यासाठी मी घर बांधलेलं आहे, हॉस्पिटल बांधलेलं आहेत, मी कुठे कुठल्या गावात मदत बशीत बात केलेली आहे की बायकांसाठी तेबिलासाठी जागा तयार करा, मी अनाथ मुलांची किती काळजी घेतलेली आहे, आणि हे सगळं मी सगळा काय केलेलं आहे, मी हे तुला देते देणगी सगळा. परमेश्वराला बोलते, सगळा तुला मला द्यायचा आहे, मला नको देऊ, मला सगळा तुला तुला द्यायचा आहे, खा कारण तुम्ही माझा परोपकार केलास, तू आलास माझ्या माझा भाषण ऐकायला. आणि तो राब बोलला ताबडतोब सगळ्यांना, तुम्हाला वाटते मी थांब बात करते इथं, फुकटची बात फेकू, ताबडतोब राब एक ज्या गावाच्या राबला बोलला आणि दोन मोठे मोठे राब अजून आलं टेब्यावर चढले आणि त्या लोकांनी एक कागदावर लिहिला सगळा आणि साईन केला आणि विटनेस म्हणजे साक्ष जामीन सगळा साक्ष होतं तिथं एदीम की राब लिहिला की मी सगळा देते यांकलेला आणि तो कागद दिला त्याला. राबनी बघितला मनात राब काय बोललो, जर यांकले मी तो कागद माझ्या हातातून घेतला खालास यांकले माझ्या ताब्यात आला, आता मी पुढं बात करीन खरोखर काय बात करायचं आहे मशिदीत. ताबडतोब राब टेब्यावर चढलं आणि यांकले बसलाय बाजूला त्याच्या हातात तो कागद आणि राबनी भाषण दुसऱ्या डायरेक्शनला घेतला. आता तलमुदमध्ये लिहिलंय अजून सगळ्या इथल्या लोकांना तो जग आहे आणि तलमुदमध्ये पण लिहिलंय कोणाला तो जग नाही मिळणार, जो असा असा करल, जो असं पाप करल, जो असं पाप करल, जो असा वागल, जो असा परोपकार नाही करणार. आणि सगळा काय लिहिलंय तलमुदमध्ये कोणाला तो जग नाही मिळणार ते पण राब बोललं. आणि मग रावने परत यांकलेकडे बघितला आणि यांकलेला बोलला, यांकले यांकले तुला माहिती आहे मी तुला काय दिला तुझ्या हातात, किती मोठा जग दिला तो येणारा जग, किती चांगला जग, पण तुला माहिती आहे तू हे सगळं हारू शकशील जर तू तुझ्या ह्या मार्गाला आजपर्यंत तू ज्या मार्गात गेलेलास चालतस, तू जर या मार्गात अजून पुढं चालशील तर मी तुला सगळा काय दिला तू सगळा परत हारू शकशील, तुला जर सगळं पाहिजे सगळा तुझ्याकडे राहील तर तुझा तुला मार्ग सुधरावा लागल, तुला नवीन पान तुझ्या आयुष्यात उडायला लागल आणि तेव्हा तुला मी तुला तो जग दिला तो तुझा राहील. आणि परत राब बोलले, त्यांनी कुठला मिसबोध केलं आणि यांकलला बोलते तुला काय मिळेल त्या जगात, पण तुला तुझा मार्ग बदलायला लागल. आणि त्या मिनिटाला हा दुष्ट माणूस यांकल तिथं बसला होता त्याच्या डोळ्यातून तो धोरात धोरात रडायला लागला आणि अख्ख्या जमात ऐकून ते लोक पण रडायला लागले. पाणी डोळ्यातून निघतात आणि तो पाणी थांबत नाही आणि तो माणूस रडते
आणि राब अजून 2 तास बात करतात. कोणाला तो जग नाही मिळणार त्या जगात, कोण असं या जगात कसं वागल बरोबर नाही वागणार त्याला तो जग नाही मिळणार. आणि त्याच्यानंतर अरबीत सुरुवात केली उशिराने, आणि त्यानंतर राब तो गाव सोडून गेले. किती वर्षांनी, बरेच बरेच वर्षांनी राब अजून म्हातारे झालेले, त्या गावात राब परत आले होते. माणसांनी राब जेव्हा आले त्या रस्त्यामध्ये माणसाने विचारला, यांकाले दुष्ट तो कुठं आहे, त्याचा काय, त्याची काय गोष्ट, तो आहे कुठं. माणसं होत ना, आम्ही नाही बळकत कोण यांकाले दुष्ट, आमच्या गावात यांकाली दुष्ट नाही आहे. हा, एक होता म्हातारा माणूस, राबी तुमचा, तुम्ही बात करताय याकोब सद्दीक, तो सात्विक याकोब. एक वेळा किती 20-30 वर्ष पूर्वी इथं एक होता एक राब, त्यांनी भाषण केला, तेव्हापासून त्या दिवसापासून तो याकोब कुठं गेला, मशिदीत गेला. आणि मशिदीमध्ये त्यांनी कुठंतरी एका खोलीमध्ये त्यांनी लेप ठेवलाय, तो मशिदीच्या बाहेर निघाला नाही तेव्हापासून. दयाळू बायका स्त्रिया कोण त्यांच्याकडे घरी काय जेवण असेल ते लोक जातील तिथं मशिदीत आणि त्याला काहीतरी खायला देतील, पण तो मशिदीतून तेव्हापासून आजपर्यंत तो माणूस मशिदीच्या बाहेर पडलाय नाही. तो नुसता तिथं जाता आणि माणसं त्याला तोरा शिकवतात, तो तोरा शिकते नमाज करते आणि तो मशिदीच्या बाहेर पडत नाही. आय हलू हलू तो तोरा शिकतो, तो पुढं गेलाय. आणि कोण कोण माणसं त्याकडे मिशबराखा पण घ्यायला येतात, त्याकडे तो माणसांना मिशबराखा पण देते. राबनी हे ऐकला, बोलला सगळ्यांना, बघा सगळ्यांना सांगा परत की अमुक अमुक दिवसाला मी मशिदी देते, त्या मशिदी जिथं यांकाले झोपलेलं आहे तिथं, आणि मी तिथं परत भाषण करणार आहे. परत सोस टाइम यांकाले बसलाय तिथं रबी, आता तो यांकाले नाही, आता त्याचं नाव रबी याकोब झालाय. तिकडे मशिदीमध्ये एक तनूर आहे, तनूरमध्ये इथं माणसं काय गरम आहे, थंडी नाही होणार तिकडं. तनूर जिथं आग लावतात कुठेतरी, म्हणजे माणसं जिथं पाहुणे येतात किंवा गरीब माणसं जिथं बसतात आणि नमाज करणारी माणसं, त्याला थंडी नाही लागणार. पोलंडला रशियाला तिथं याकोब तिथं बसला होता पाठीमागं कुठेतरी गरीब असारखा. आणि तेव्हा राब टेब्यावर चढला आणि राब बोलायला लागला, तंगूतमध्ये काय बोलते, रबी एलाझार बेनाझार, जे पाप माणसाने केलेलं आहेत पण दुसऱ्या माणसाला धोका नाही दिलाय, नुसता जे पाप तुझं आणि परमेश्वर, म्हणजे समजा ते फिलिन माणसाने नाही पेनला किंवा शब्दात नाही पाळला किंवा कुठला मिसवोत नाही केलं, सिसीत नाही पेनला, तर कि योम किपूर माणूस पश्चाताप करल, तर किपूर दिवस माणसाला माफ करतं. पण जर माणसाने दुसऱ्या माणसांना धोका दिला तर किपूर दिवस माफ नाही करत, जोपर्यंत तो नाही जाणार आणि माणसांकडून चुकीची माफी नाही मागणार तोपर्यंत परमेश्वर पण त्या पापाला माफ नाही करणार. आणि मग राब बोला, यांकाले दुष्ट, त्याला यांकाले सदिक नाही बोलले, त्याला बोलले यांकाले दुष्ट, तुला बोलतात याकोब हा सदिक, याकोब सात्विक, तुला माहितीये तुझ्या पाय किती बायका विधवा झाल्या, तुझ्या पाय किती मुलं अनाथ झाली, किती किती विधवा बायकांचा पैसा तुम्ही लुटलास, किती अनाथ मुलांचा पैसा हरला, किती माणसांना तुम्ही धोका दिलास, किती माणसांचा पैसा तुम्ही लुटलास, आणि तुझ्या पाय किती माणसं मेली. आणि तुला बोलतात याकोब सात्विक सदिक, यांकाले दुष्ट, अशी असा भाषण. जर रावने असा भाषण किती वर्ष पूर्वी पहिल्या टाइम तो आलेला होता तेव्हा जर त्याने असा भाषण केलेला असता तर त्याने मार खाल्ला असता तो किंवा पळाला असता मशिदीतून. पण आता तो बसलाय तिथं, जेव्हा त्यांनी हे शब्द ऐकलं ताबडतोब तो फेंट झाला. किती वेळा त्याच्यावर पाणी वाचतात, तो परत जागा होते, त्याला आठवण येते त्यांनी काय केला माणसांना जगामध्ये, तो परत किती वेळा तो फेंट झाला. माणसं बोलायला लागली मशिदीमध्ये, काय तुम्ही असं बोलता, तो किती सदिक झाला आणि तुम्ही त्याला परत असं बोलता की तो यांकले दुष्ट आहे. तेव्हा तो परत जागा झाला, रावनी भाषण पुढं केला. राव बोलले, मी आत्मा सांगते,
यांकले यांकले तुला माहिती आहे सुलखाना रुख मध्ये काय लिहिलेलं आहे की जर माणसाने दुसऱ्या माणसाला धोका दिलाय त्यांनी त्यांच्याकडे गेला पाहिजे आणि त्यांच्याकडून चुकीची माफी मागितली पाहिजे पुऱ्या मनाने. पण तुझ्याकडे इथं मोठा प्रॉब्लेम आहे की तुने जिवंत माणसांना धोका नाही दिला नुसतं, तुम्ही मेलेल्या माणसांना पण धोका दिलेला आहे. कुठल्या कुठल्या माणसांना तुम्ही धोका दिलाय दिलास आणि ते माणसं वारली पण, किती वर्ष झाली ते वारले, ते त्या जगात गेलेले आता. आणि सुखानुरूपमध्ये काय लिहिलंय, त्या माणसांकडून मेलेल्या माणसाकडून चुकीची माफी कशी मागायची. सुखानुरूपमध्ये दिलाय की 10 माणसं घेतली पाहिजेत आणि त्यांच्या संगत कब्रस्थानात जायचा, त्या माणूस ज्या माणसाला धोका दिला त्याच्या कब्राजवळ उभा राहायचा आणि तिथं बोलायचा, मी पाप केला परमेश्वराला आणि मी पाप केला त्या माणसाला, मी त्या माणसाला धोका दिला. आणि तिथे 10 माणसं तिथं आपण नेतो, त्याला बोलतात मखूल लेखा मखूल लेखा, म्हणजे तुला माफ तुला माफ. पण यांकले तुला एका कब्रावर नाही जायला लागल, अख्ख्या गावाला माणसाला धोका दिलेला आहेस. मला वाटते की तू कब्रस्थानात जाऊन तुला इलाज नाही, तू इथं उभा राहा मशिदीत तेब्यावर चढ आता आरोन कोदेश इथं एखाल आहे तिथं उभा राहा आणि बोल का थाती मी अख्ख्या गावाला धोका दिला, अख्ख्या गावाला पाप केला मी आणि अख्खा जमात बोलल तुला माफ आम्ही तुला माफ करतो 3 वेळा तेव्हा तुला माफ होईल. आणि जोपर्यंत तू हे नाही करणार तुझा नाव अजून हाय यांकले दुष्ट यांकले यावरती. यांकले खाली पडलेला होता, बसला होता, एकदम दुःखी एकदम नाराज झालेला होता. त्याला याच होतं, मग त्याला ताकद पण नव्हती, शक्य नव्हती उठायला. 2-3 माणसांनी त्याला मदत केली आणि त्याला टेब्याजवळ आणला आणि मग त्याला एखालकडे नेला आणि राब बोलला माझ्या पाठीमागं बोल. तो त्याच्या पाठीमागं बोलला, मी चुकीची माफी मागते अख्ख्या गावाकडून, मी धोका दिला आणि जो तो तुमची मेलेली माणसं यांच्याकडून पण माफी मागते. आणि अख्खा जमात बोलले 3 वेळा मखूल लेखा मखूल लेखा मखूल लेखा, आम्ही तुला चुकीची माफी माफ करतो चुकीची माफ करतो माफ करतो. सद्दिकने एखाल बंद केला, मग रबी याकूबकडे गेला, त्याला कपाळ्यावर एक बोशी दिली आणि बोलला याकूब हा सद्दिक याकूब सात्विक. ही गोष्ट सांगितली त्या मगिनी त्या माणसाला, त्याचा जग त्यांनी कोणाला दिला. आणि तो असा बोलत होता मला माहीत नाही की मला तो जग मिळेल का नाही, कारण मी ते यांकलेला याकूबला दिला तो माझा जग, माझा येणारा जग, माझा सगळं मिचवत मी याकूबला दिला. पण मला वाटते की परमेश्वर माझ्यावर दया करल, की परमेश्वर बघल की मी दुसऱ्याला दिला माझा जग, परमेश्वर माझ्यावर दया करल आणि मला पण एक ओलामाबा देईल. किस्कुले मित्र, आताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बामजोलकर अशदोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेथ अशदोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा 0886568 84 किंवा मोबाईल 0527658 362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.